तर असं झालं सगळं. काय मजत साहेब, ऐकलीत ना सगळी गोष्ट? मग आता काय ठरवलंय तुम्ही? नाही म्हणजे माझा नवरा गुन्हेगार आहे की निर्दोष आहे, तो खरं बोलतो की खोट, तुम्हीच सांगा. हल्ली तुमच्या कोर्टात न्याय ठरतो ना सगळा. रिलॅक्स मोठी आई, शांत व्हा. अहो चांगलंय ना, मला सगळं कळलं. काय चांगलं झालं? म्हणजे आता तू तर्क वितर्क लावणार आणि आम्हालाच वाईट म्हणणार? आम्ही काय सोचतोय ते आमचं आम्हालाच माहीत. मोठे माझं ऐकून तरी घ्या, मला काय म्हणायचंय ते. या सगळ्यात माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे की काकांची यात काहीच चूक नाहीये, हो ना? आणि जे लोक तुमच्यावर आरोप करताय, ज्या लोकांना वाटतंय की तुम्ही त्यांना फसवलंय, त्यांच्यापासून असं स्वतःला वाचवण्यापेक्षा तुम्ही स्वतःला निर्दोष का सिद्ध करत नाही आहात? रुंजी, तुझं पॉइंट एकदम बरोबर आहे. बाबा जर निर्दोष सिद्ध झाले तर मग त्यांना पैसे भरावेच लागणार नाहीत. एक्झॅक्टली. तुम्हाला नाही वाटत की हा मार्ग सोयीस्कर आहे? मग आता मी काय करावं असं तुझं म्हणणं आहे बेटा? म्हणजे काय ना की हे सगळं घरातल्या घरात चोर पोलीस खेळणं इतकं सोपं नाही आहे ग. आणि माझ्याकडे मला निर्दोष सिद्ध करण्यासाठी पुरावे सुद्धा नाहीये. काका, तुम्ही त्या लोकांना का शोधत नाही ज्यांनी तुम्हाला फसवलंय? कोण होते ते तुमचे पार्टनर्स? शोधा ना त्यांना. आणि ज्या लोकांचे पैसे बुडालेत त्यांना कॉन्फिडन्स मध्ये घ्या. म्हणजे अगं आत्ता कुठे ते जीव वाचून घरी आलेत? तुझं म्हणणं की म्हणजे तुला असं म्हणायचं की पुन्हा उलटापालटी करायला त्यांनी घराबाहेर पडावं, बेइज्जत व्हायला? अहो वहिनी, बेइज्जती कशी होईल आपली? नाही म्हणजे आपण ते लोकांशी जाऊन शांतपणे बोललो ना तर ते ऐकून घेतील ना आपलं. आणि शिवाय भाऊजीनं सुद्धा स्वतःला निर्दोष सिद्ध करायला मदत होईल. अपर्णा, तुला त्यातलं काही कळत नाही ना, मग त्याबद्दल बोलत नको जाऊस. आणि रुंजी, मला असं वाटतं की तू या भानगडीत पडू नयेस. आमचा मी बघून घेऊ ना काय करायचं ते. रुंजी, आता काकांना मी परत खस्ता खाताना बघूच शकत नाही. जर त्या लोकांनी ऐकलंच नाही आणि काकांवरची केस परत घेतलीच नाही तर काय करायचं आपण? परत आपल्याकडे काही पुरावे पण नाही. एक मिनिट, रुंजी जे म्हणते ते मला पटतंय.